नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेशमा वाघमारे मराठीच्या तासाला तुमचं स्वागत करते. मागच्या तासाला आपण आळाशी ही कविता हनुमंत चांदगुडे यांची पाहत होतो. आज आपण या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न आहे, स्वमत लिहा. प्रश्न पहिला, भाळा वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मनाने लिहिणार आहात, तरीही कशा प्रकारे तुम्ही हे ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात ते पहा. शेतकरी दिवसरात्र शेतामध्ये राबतो आणि स्वकष्टाने धान्य पिकवतो. शेतकऱ्याचे कष्टमय जीवन आर्त शब्दात कवी हनुमंत चांदगुडे यांनी आळाशी या कवितेत रंगवले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. उन्हाळ्यात त्यांच्या अनवाणी पायांचे ठसे उमटतात. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याचाच घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात. त्यावेळी आकाशाला पान्हा फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो. अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात. प्रश्न पुढचा पाहतोय आपण. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहिणार आहात. पहा, पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. अन्नधान्यांवर आपल्या शरीराचे पोषण होते. ज्या ज्या गरजेच्या गोष्टी माणसाला पोषणाला लागतात त्या शेतात पिकतात. शेतामध्ये जे धान्य पिकते ते पिकवणारा शेतकरी असतो. शेतकरी शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन भाजतो, नांगरतो. नांगरलेल्या मातीत बियाणे पेरतो. लावणी करतो. धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात.
अशा प्रकारे तुम्ही ह्या दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहात. अशा प्रकारे जरी उत्तर लिहिली तरी चालणार आहात. मुलांनी त्यांच्या स्वतःच्या मनाने ह्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एक नमुना दाखल म्हणून ह्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तुम्ही काय करणार आहात, ह्या प्रश्नांची उत्तरे लिहून त्याचा फोटो मला काय करणार आहात, सेंड करणार आहात. धन्यवाद.